पनवेल डॉक्टर जनरल प्रॅक्टिशनर असोसिएशनची 75वी CME आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत संपन्न झाली. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर, डॉक्टर देवेंद्र पाल, डॉक्टर विवेक सुकुमार यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. त्यानंतर असोसिएशनचे सचिव डॉक्टर रवींद्र राऊत यांनी असोसिएशन संदर्भातील ठराव उपस्थित डॉक्टरांना समोर मांडून ते एकमताने मंजूर करण्यात आले. तसेच डॉक्टर सुदर्शन मेटकर यांची सहखजिनदार म्हणून नियुक्ती करण्यात आली. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी असोसिएशन करत असलेल्या कार्याबद्दल तसेच अध्यक्ष वैभव मोकल असोसिएशनच्या सहाय्याने राबवत असलेल्या विविध उपक्रमांचा आढावा घेत संघटनेला कोणतीही मदत लागल्यास मी तुमच्यासोबत आहे अशी ग्वाही दिली. मार्केट यार्डमधील श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमावेळी असोसिएशनचे वरिष्ठ डॉक्टर आरिफ दाकवे, डॉक्टर वैभव मोकल, डॉक्टर रोहित जाधव, डॉक्टर संदेश बहाडकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. आज अशा पद्धतीची आपली एक असोसिएशन एका विश्वासाने पुढे चाललेली आहे. वेगवेगळ्या पद्धतीचे उपक्रम आपण सारी मंडळातून करताय. खारघर पासून वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपण सर्व डॉक्टर्स कदाचित आज मराठी बहुभाषिक आहेत, पण हळूहळू त्याच्यामध्ये आपल्याला सर्व डॉक्टरांचं सहकार्य मिळवून त्या माध्यमातून सर्व डॉक्टरांच्या अशी आपला कनेक्ट वाढवून आणि त्या माध्यमातून डॉक्टर म्हणजे आपल्या फील्डमधले जे चॅलेंजेस आहेत हे ओव्हरकम करण्यासाठी निश्चितपणाने मदत होईल. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आपल्या देशामधलं हेल्थ सेक्टर आहे, विशेषत्वानं जे शासकीय हेल्थ सेक्टर आहे त्याच्यामध्ये इम्प्रोव्हायझेशन आणण्यासाठी आणि इन्फ्रास्ट्रक्चर बिल्डिंगसाठी खूप मोठे प्रयत्न ते करत आहेत. आणि आपल्याला लक्षात आलं असेल की खारघर पासून या सगळ्या परिसरामध्ये मग हिंदुराज सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना असेल किंवा आरोग्य वर्धिनी केंद्र असेल या सगळ्याच्या माध्यमातून केवळ त्या ठिकाणी ओपीडी नाही, ओपीडी आहे, एक्सरे रेफर केला तिथून तर मोफत ट्रीटमेंट दिली जाते किंवा अशा मानसिक ट्रीटमेंटच्या साठी सुद्धा त्या ठिकाणी मिळते. कन्सल्टेशन, टेलिकन्सल्टेशन आहे, टेलिमेडिसिन आहे, या सगळ्या सेवा शासकीय दवाखान्यातून किंवा शासकीय केंद्रातून सुरू झाल्या. मला असं वाटतं की इट पोजेस अ चॅलेंज, तर आपल्या सर्वांच्या पुढे सुद्धा त्या त्या पद्धतीचा एक चॅलेंज आहे. पण मला खात्री आहे की त्या फील्डला मदत करत आपण आपल्या सेक्टरमध्ये सुद्धा वरती याल. वेगवेगळ्या सामाजिक कार्याच्या बाबतीमध्ये तर मला थोडस कधी कधी कॉम्पिटिशन वाटते की डॉक्टर जास्त कार्यक्रम करतात की आपला पक्ष करतो. इतके कार्यक्रम डॉक्टर आपल्या असोसिएशनच्या माध्यमातून करत असतात, तर इतक्या वेगवेगळ्या मार्गाने आपण आपापल्या क्षेत्रामध्ये फ्लरिश होतात, वेगवेगळे अनुभव त्यामुळे मिळत राहतात, आपल्या क्षेत्राच्या बाहेर जाऊन समाजापुढच्या समस्या आपल्यालाही समजत राहतात. मला असं वाटतं की एक सर्वंकष माणूस बनण्याच्या दृष्टिकोनातून आपल्या या असोसिएशनची वाटचाल सुरू आहे. त्या वाटचालीला माझ्याकडून मी मनापासून शुभेच्छा देतो.